देशात सध्या नव्या संसदेची चर्चा सुरू आहे. विरोधकांच्या भूमिकेसह संसदेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आणखी एका कारणाने चर्चेत आलाय. या कार्यक्रमादरम्यान सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभेमध्ये स्थापित केला जाणार आहे. हा सेंगोल म्हणजे नेमकं काय आणि त्याचा इतिहास काय सांगतो जाणून घेऊया त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. येत्या रविवारी देशाचं सर्वोच्च सभागृह असलेल्या नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी नंदी अंकित असलेला राजदंड नव्या संसद भवनात स्थापित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून हा राजदंड पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. आता हा राजदंड सन्मानानं देशाच्या सर्वोच्च सभागृहात ठेवला जाणार आहे. 2026 के बाद देश में सांसदों की संख्या बढ़ने वाली है आबादी के मुताबिक. अभी तक उस पर कॉन्स्टिट्यूशनल बैन है. तो आप सबों ने देखा है कि वहां सेंट्रल हॉल में राष्ट्रपति जी का भी भाषण होता है तो अलग से कुर्सी लगानी पड़ती है. आज टेक्नोलॉजी का जमाना है तो इसलिए आजाद भारत में भारतीय अपने लिए लोकसभा क्यों नहीं बना सकते, पार्लियामेंट क्यों नहीं बना सकते, बड़े सवाल है. राजदंड म्हणजे संगोलचा इतिहासही अतिशय रंजक आहे. राजदंडाला तमिळ भाषेत संगोल संबोधण्यात येतं. राजदंड धारण करण्याची पद्धत भारतात प्राचीन काळापासून आहे. संगोलकडे प्रतिकात्मकतेनं सत्तेचं हस्तांतरण म्हणून पाहिलं जातं. 14 ऑगस्ट 1947 रात्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा राजदंड तामिळनाडूच्या लोकांकडून स्वीकारला होता. हा राजदंड भारतीय विविधता आणि भारताच्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. 1947 हा राजदंड प्रयागराजच्या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आलाय. त्यानंतर हा राजदंड संसद भवनात स्थापित केला जाईल. काँग्रेसनं मात्र ब्रिटिशांनी नेहरूंना हा संगोल दिल्याचा दावा तथ्यहीन असल्याचं म्हटलंय. यावरून भाजपनं काँग्रेसला फटकारलंय. अभी मोदी जी आजादी के अमृत महोत्सव के वर्ष में देश की संसद का नया भवन 28 तारीख को लोकार्पण करने वाले हैं, देश को समर्पित करने वाले. एक कांग्रेस दल, कांग्रेस पार्टी और उनके साथी राजनीति कर ओछी राजनीति का एक उदाहरण पेश कर उसका बहिष्कार और बहाना बना रहे हैं. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात नव्या संसदेची निर्मिती हा ऐतिहासिक क्षण आहे आणि त्यातही राजदंडाची स्थापना करणं म्हणजे ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.